हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री कुलदेवताय, ओम श्री गुरुदेवताय, ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः. उठा उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख रिद्धी सिद्धीचा नायक सुखदायक भक्तासी. उठा उठा सकळीक वाचे स्मरा गजमुख रिद्धी सिद्धीचा नायक सुखदायक भक्तांसी. उठा उठा सकळीक वाचे स्मरावा गजमुख. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आलो आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैखरीच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी काही महत्वाची व शास्त्रोक्त माहिती पद्धतशीर व सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, या चैत्र मासातील संकष्ट चतुर्थी रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी आहे. संकष्ट चतुर्थीची सुरुवात रविवारी सकाळी 9:37 होत आहे, तर समाप्ती सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8:38 आहे. मित्रांनो, एक थोडासा सावधानतेचा इशारा आपणास देत आहे. कोणत्याही प्रकारचे अशोच जर आले असेल आपणास, आपल्या घरच्या देवघराचे व बाहेरील कोणत्याही मंदिराचे प्रत्यक्ष घेऊ दर्शन घेऊ नका. अर्थात कोणत्याही प्रकारचे धार्मिक कृत्य स्वतः करू नका व त्यात भाग घेऊ नका. केवळ माळेविना श्री गणेश मंत्राचा जप करा. श्री गणेश स्तोत्र पाठ असता पठन करा. मित्रांनो, उपवास मात्र अवश्य करा, नाहीतर आपण म्हणाल की पूजा नाही काही नाही, तो उपवास कशासाठी करायचा? उपवास करायचा मित्रांनो तर ती सलगता आपल्या व्रतामध्ये राहील, अन्यथा खंडित सेवा पकडल्या जाईल. चंद्रोदयानंतरच उपवास सोडायचा आहे हे लक्षात घ्या. अप्रत्यक्षरित्या अशा पद्धतीने सेवा केल्याने श्री गणेशाचा आशीर्वाद आपणास नक्कीच प्राप्त होणार. मित्रांनो, यात कुठल्याही प्रकारची शंका आपण बाळगू नका. मित्रांनो, संकष्ट चतुर्थी दिवशी आपण सूर्योदय ते चंद्रोदयापर्यंत उपवास करायचा आहे. चंद्रोदयानंतरच आपणाला श्री गणेश व चंद्राचे पंचोपचार पूजा करून उपवास सोडायचा आहे. हे महत्वाचे आहे मित्रांनो. अन्यथा बरेच भक्त मी पाहतो, माझ्या माता भगिनी म्हणा किंवा बंधू बांधव म्हणा, हे चंद्रोदयाची वाट पाहत आहेत. रात्र झाली किंवा आपण आपला नोकरी व्यवसाय वगैरे झाला घरी आलो की आपण सहज हातपाय तोंड धुवून आपण लगेच जेवायला बसतो, तर हे योग्य नाही मित्रांनो. चंद्रोदयापर्यंत मग तो कितीही वाजता असतो, 9 वाजता असतो, 10 वाजता असतो, 11 वाजता असतो, आपण जर व्रत करण्याचं व्रताचरण करणार आहात, आपण व्रताचरण करत आहात, तर या नियमांचे भान आपल्याला ठेवायलाच पाहिजे. अन्यथा अशा प्रकारे खंडित व्रताचरण करण्यात काही अर्थ नाही मित्रांनो. आपणाला यात आपली मानसिकता तर खचतेच मित्रांनो, पण धार्मिक जे आहे दोषही आपल्याला लागतो मित्रांनो. आपल्या सेवेचे फळ आपल्याला मिळत नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो. आपल्याला तेवढा तग धरायलाच हवा. मी सांगितले आहे की आपल्याला जर उपवास झेपत नसेल तर आपण दूध वा दुधाचे पदार्थ घ्या किंवा ऋतुफळे घ्या, त्यांचा रस घ्या.
किंवा गोड उपवासाचे पदार्थ जे घरी बनवून आपण खाऊ शकता, फक्त दिवसभर तिखट मीठ खाऊ नका, हा एक नियम पाळा. अन्यथा साबुदाण्याची खिचडी आपण केली की आपण ती खाणार म्हटल्यानंतर आपला उपवास तेथेच वाढतो, कारण आपण त्यात मिरची टाकत असतो, तिखट मीठ खाल्ले मीठ टाकत असतो, भले ते कुठलंही मीठ असो, पण मिठाने मिठा विना चव येत नाही अन्नाला, म्हणून मीठ टाकले की चव येते. ते हे चव ज्यावेळी तुम्ही घेता, तिखट ज्यावेळेला खाता, त्यावेळेला आपले व्रतबंधन तुटते मित्रांनो, खंडित होते. ही चव आपल्याला त्यागायची आहे, त्याग करायचा त्या चवेचा, म्हणूनच या ठिकाणी हा नियम दिलेला आहे मित्रांनो, तिखट मीठ अजिबात खाऊ नका. चंद्रोदय मित्रांनो मुंबई विभागामध्ये रात्री 9:56 आहे. इतर शहरातील चंद्रोदय आपण माझ्या आपल्या गावचा चंद्रोदय या व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो. आपल्या घरच्या देवघराचे गणेश मूर्ती किंवा फोटो नसेल तर आपणास वेळ असेल तेव्हा जवळच्या श्री गणेश मंदिरात जाऊन जागृत श्री गणेश मूर्तीचे विधिवत दर्शन घ्या मित्रांनो. तेव्हाही या दिवसभरामध्ये रात्रीपर्यंत मित्रांनो श्री गणेश मंदिरात जागृत श्री गणेशाची सेवा आपणास प्रश्न पडेल कशी करायची, तर एकदम सोपा आहे मित्रांनो, काहीच अवघड नाही. आपण कुठेही जाता येता तर रस्त्यामध्ये कुठेही गणपतीचे मंदिर असते आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या मंदिरांमध्ये गणेश भक्तांची खूप गर्दी असते मित्रांनो. आपल्याला लगेच लक्षात येते की आज काहीतरी गणेशाच्या सेवेचा काहीतरी विशेष वार आहे किंवा व्रताचं व्रत आहे. तर आपल्या घरी देवघरात श्री गणेशाची मूर्ती असेल तर अभिषेक युक्त सेवा रोज संपन्न होत असेल, फोटो असेल तर पंचोपचार पूजा रोज संपन्न होत असेल असे गृहित धरूया मित्रांनो. त्यामुळे वेगळी अशी संकष्ट चतुर्थी निमित्त सकाळची पूजा करण्याची गरज नाही, फक्त रात्री चंद्रोदयानंतर पंचोपचार पूजा विधिवत व्हावी मित्रांनो, हे लक्षात घ्या. ती थोडक्यात कशी करावी हेच या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगत आहे, तेही विधिवत. आणि आपल्या घरच्या देवघरात मूर्ती वा फोटो दोन्ही नसतील तर मंदिरातील श्री गणेश मूर्तीवर गणपती अथर्वशीर्षाचा ब्राह्मण देवतेद्वारे होणारा अभिषेकाला शक्यतो आपण हजर राहा, पण त्यावेळी चतुर्थी तिथी सुरू असावी, नसेल तर आवश्यकता नाही मित्रांनो. मग आपण रात्रीची सेवा करायची किंवा दिवसभर आपल्याला कुठे मंदिरात जायला मिळाले तर आपण जावे मित्रांनो. आपण मंदिरात जाताना सोबत तिळतेलाची बाटली ही सहज तुम्ही दुकानातून घेऊ शकता मित्रांनो, गायतुक घेऊ शकता, पावशेर जरी घेतले तरी चालतो मित्रांनो. फुलांचा हार घ्या किंवा फुले घ्या, श्रीफळ घ्या, गोड ऋतुफळे घ्या, गोड अशी चिकू वगैरे जे काय म्हणजे गणपतीला प्रिय असणारी गोड 21 मोदकही आपल्याला रेडीमेड दुकानामध्ये मिठाईच्या वगैरे मिळतात, तेही आपण घेऊ शकता. 21 दुर्वांची जुडी आपल्याला तयार केलेली बांधलेली व्यवस्थित फुलवाल्याकडे मिळते, ती आपण घ्यायची. एवढे साहित्य आपण घेतल्यानंतर कोणत्याही मंदिरात मित्रांनो, पण जागृत मंदिर असावे ज्या मूर्तीवर रोज अभिषेक होत असावा ब्राह्मण देवतेद्वारे, अन्यथा अभिषेकाविना कुठल्याही मूर्तीमध्ये जिवंतपणा येत नाही, राहत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. अशी मूर्ती आपल्या कामाची नाही, ती फक्त एक शो म्हणून होतो. अशा मंदिरात जाणे टाळा आणि जागृत मंदिरात जायला जायची सवय लावा. किंवा या साहित्यात जर आपल्याला साहित्य घ्यायला नाही जमले समजा, तर मग मंदिरातल्या दानपेटीत काहीतरी योग्य रक्कम टाकावी. या जेवढे या वस्तूंची किंमत होते तेवढी तरी ती रक्कम असावी मित्रांनो. मित्रांनो मंदिरात श्री गणेश मूर्तीचे पंचोपचार पूजा स्वतःला जमत असेल तर करा, गर्दी नसेल तर, किंवा नुसतेच मनोभाव गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन सोबत आणलेले पूजा साहित्य बाप्पाला अर्पण करा. गर्दी असेल तर श्रद्धेने तिथे प्रसाद घ्या, तीर्थ प्रसाद घ्या, श्री गणेशाला एक प्रदक्षिणा घाला. यानंतर जागा असेल तिथे खाली बसून श्री गणेश स्तोत्राचा पाठ करा. श्री गणेश मंत्र जप माळेविना 10 मिनिटे करा. ओम गण गणपते नमः किंवा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. मित्रांनो आपल्या आता घरी रात्री करावयाची जी गणेश सेवा आहे ती कशी करायची हे आपण पाहूया. ज्यावेळेला चंद्रोदयाच्या म्हणजे चंद्रोदयाच्या दरम्यान
आधीच आपल्याला शुचिर्भूत होऊन एका वाटीत थोडेसे गंगाजल व पंचगव्य घ्यायचे आहे. घरात सर्वत्र कानाकोपऱ्यात कर, गर्भाच्या काडीने वा फुलाने शिंपडा, सर्व घर पवित्र करून टाका. मित्रांनो, अशुभ शक्तींना बाहेर काढून टाका. सर्व पूजा साहित्य देवघरात घेऊन प्रवेश करायचा आहे. देवघरासमोरची जागा स्वच्छ करा, थोडे पाणी शिंपडा, एक फूल व अक्षत जमिनीवर ठेवा. थोडे जमिनीवर डोके टेकून आपले नमस्कार करा. हे प्रतिमाते मी तुला नमस्कार करतो. यावर आसन टाका, आसनाचे फूल अक्षतांनी पूजा करा, आसनाला नमस्कार करा. हे आसन देवता तुला नमस्कार करतो, पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा. सर्व देवतांना नमस्कार करा. ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री महागणेशाय नमः, ओम श्री चैतन्य कुल पुरुषाय नमः, ओम श्री चैतन्य महापुरुषाय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरुदेवताय नमः, ओम सर्व श्री इष्ट देवताय नमः नमः. स्थान देवताभ्यो नमः, ग्राम देवताभ्यो नमः, वास्तु देवताभ्यो नमः, नवग्रह आदित्यादि नक्षत्र तारेन्ना नमो नमः. सर्व साधु संतांना ऋषि मुनींना नमो नमः. सर्व ब्राह्मण देवता लिंगे ब्राह्मण देवतांना नमो नमः. सर्व माता पित्यांना ईश्वर भक्तांना नमो नमः. अशा प्रकारे सर्व देवतांना नमस्कार करा. आता स्वतःच्या व इतरांच्या कपाळी कुंकुम तिलक करा. स्वतःला व इतरांना लाल रंगाचे रक्षासूत्र बांधा. मित्रांनो, आता कारण ही विशेष पूजा आहे म्हणून ह्या दोन गोष्टी आपल्याला काय, कुंकुम तिलक आणि रक्षासूत्र. आता हाताची 10 बोटे जमिनीवर टेकवा. पृथ्वी तया धृता लोका देवी तम विष्णूंना धृता तम धारम मा देवी पवित्रम कुरुच्या. अशा प्रकारे मंत्र म्हणायचा आहे. नाही म्हटला तरी चालेल. तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढावा. मंत्र म्हणा, गंगेच यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु. आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवतालच्या 10 दिशात बसूनच मृगी मुद्रेने शिंपा. मंत्र म्हणा, अपर सपंतु ये भूता ये भूता भूमी संस्थित ये भूता विघ्न करता रस्ते नश्यंतु शिवात नया. आता आचमन करा मित्रांनो, प्राणायाम करा, देवाधिकांना वंदन करा. मित्रांनो, श्री गणपती अधिकांची प्रार्थना घ्या. देश कालादींचा उच्चार करा. आजच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा. यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या तळातावर एक पळी पाणी व थोडे अक्षत घ्या. एक फूल वा फुलाचे पाकळ आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पादे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमाने शालिवान शके 1945 प्रभावादी षष्टी सवसरामध्ये शोभन कृत नाम संसरे उत्तरायणे वसंत ऋतु चैत्र मासे कृष्ण पक्षे रविवार वासरे अनुराधा नक्षत्रे सिद्धि योगे पादव करणे संकष्ट चतुर्थी शुभ तिथो मी कळप्पा मम गोत्रात उत्पन्न मम पात्र दुर्दक्षे द्वारसे पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ श्री गणेश देवता एवं चंद्र देवता विधिवत पूजनम एवं मंत्र जप करीश. मित्रांनो, हा छोटासा संकल्प या ठिकाणी संपला. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तांना सोडून द्या. यानंतर अंगण्यास करा, करण्यास करा आणि प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम गण गणपते नमः. आता प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा. ओम श्री दीप देवताय नमः. गंधाक्ष पुष्पाणी समर्पयामि नमस्कारं करोमि. धूप पेटून धूपाची पूजा. ओम श्री धूप देवताय नमः. गंधाक्ष पुष्पाणी समर्पयामि नमस्कारं करोमि. आता शंखाची पूजा करा. ओम श्री शंख देवताय नमः. गंधाक्ष पुष्पाणी समर्पयामि नमस्कारं करोमि. आता घंटेची पूजा करा. ओम श्री घंटा देवताय नमः. गंधाक्ष पुष्पाणी समर्पयामि नमस्कारं करोमि. मित्रांनो, ही पूजा उपचार जे आहेत हे सहज सोपे व्हावे म्हणून एका ताटामध्ये ताटलीमध्ये आपल्याला हळद कुंकू
एकत्र करायचे आहे, त्यात अक्षत थोडेसे बाजूला काढून ठेवायचे, आणि ज्यावेळेला तुम्ही एखादं एक फूल घ्याल त्यावेळेला ते गंधामध्ये त्या बुडवायचे आहे, गंधामध्ये गंधाला टेकवायचे आहे थोडे आणि अक्षताला टेकवायचे, आणि ते फूल आपण मंत्र म्हटला की अर्पण करायचे गणेशाला. त्यामुळे आपल्याला बरीचशी सुविधा होते मित्रांनो, वेळ जात नाही. आपण रोजच कलश स्थापना करत असाल तर उत्तम आहे मित्रांनो, अन्यथा आज आपल्या देवघरातच विशेष पूजेच्या ठिकाणी श्री गणेश मूर्ती समोर कलश स्थापना करावी. आता कलशाची पूजा करूया. ओम श्री वरुण देवताय नमः, सर्वोपचारार्थे गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि. श्री गणेशाची मूर्ती असेल तर मूर्तीवर दर्भाने व फुलाने पाणी अभिषेक म्हणून शिंपडायचं आहे मित्रांनो. श्री गणेशाची मूर्ती व फोटो असेल तर दर्भाने थोडे पाणी शिंपडा, पंचामृत शिंपडा, परत पाणी शिंपडा. आता कोरड्या वस्त्राने फोटो स्वच्छ पुसून घ्या, फोटो जागेवर ठेवा. गणेश मूर्ती मात्र जागची हलवू नका, तिला उचलायची गरज नाही आणि उचलता येत नाही, उचलू नये. ओम श्री गणेशाय नम स्नानम समर्पयम, स्नानान ते पाणी समर्पयामी नमस्कारम करोमी. एक पळी पाणी तामनात सोडा. ओम श्री गणेशाय नम वस्त्रम समर्पयामी नमस्कारम करोमी. श्री गणेशाला वस्त्र द्यायचे कापसाचे, श्री गणेशाला जानवे जोडवायचे. ओम श्री गणेशाय नम उपवस्त्रम समर्पयामी नमस्कारम करोमी. श्री गणेशाला हळद कुंकू गुलाल सिंदूर अक्षत लावा, फुले वहा. ओम श्री गणेशाय नमः, गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. श्री गणेशाला 21 दुर्वांची जोडी वा. ओम श्री गणेशाय नमः, दुर्वांपुराणी च समर्पयामि नमस्कारम करोमि. श्री गणेशाला धूप दाखवा. ओम श्री गणेशाय नमः, धूपम मागर्पयामि नमस्कारम करोमि. ओम श्री गणेशाला दीप दाखवा. ओम श्री गणेशाय नमः, दीपम निराजयामि नमस्कारम करोमि. ओम श्री गणेशाय नमः, नैवेद्यम समर्पयामि नमस्कारम करोमि. आता नैवेद्य म्हणजे दूध, साखर, खोबरे, चूर्ण किंवा खडी साखर वा साखरपुटाने दाखवा. अन्यथा जे अख्खे जेवणाचे ताट महानैवेद्य म्हणून श्री गणेशाला 21 मोदकासह दाखवा. महादेवाद्याच्या ताटाखाली पाण्याचा भरीव चौकोन आपल्याला अनामिकेने काढायचा आहे उजव्या हाताच्या. गायत्री मंत्राने महानैवेद्य विधिवत दाखवायचा आहे मित्रांनो. ओम श्री गणेशाय नमः, महानैवेद्यम समर्पयामि नमस्कारम करोमि. श्री गणेशाला आता तांबूल म्हणून विड्याच्या एका जोड पानावर एक सुपारी, खारी, बदाम, पैसा, लवंग, वेलची हळकून ठेवायचे आहे. ओम श्री गणेशाय नमः, मुखवासार्थे पूगीफल तांबूलम समर्पयामि नमस्कारम करोमि. ओम श्री गणेशाय नमः, सुवर्ण पुष्प दक्षिणाम समर्पयामि नमस्कारम करोमि. ओम श्री गणेशाय नमः, नारिके फलम समर्पयामि नमस्कारम करोमि. यावेळी श्री गणेशाला श्रीफळ अर्पण करायचे आहे. ओम श्री गणेशाय नमः, छत्र चामर दर्पण गीत वाद्याती शेषोपचारम समर्पयामि नमस्कारम करोमि. ओम श्री गणेशाय नमः, प्रदक्षिणाम करोमि, स्वतः भोवती एक प्रदक्षिणा घालावी. ओम श्री गणेशाय नमः, नमस्कारम करोमि. यानंतर श्री गणेशाची आरती पंचारती करावी, कापूर आरती घ्यावी, घालीन लोटांगण घ्यावे, मंत्र पुष्पांजली घ्यावी, जय जयकार घ्यावा मित्रांनो, राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी, शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो. शेवटी दोन वेळा आचमन करावे आणि एक पळी पाणी तांबणात सोडावी. यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा जप माळेविना आपल्याला करायचा आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, किंवा ओम गण गणपते नमः. आता प्रत्यक्ष उगवत्या चंद्राची पंचोपचार अर्थात गंधाक्ष, फुल, धूप, दीप आणि महानैवेद्य अशी पूजा आपल्याला करायची आहे. श्री गणेशाची संकष्ट चतुर्थी निमित्त विशेष पंचोपचार पूजा येथे संपत आहे मित्रांनो. मित्रांनो, या वेळेपर्यंत केलेला उपवास आता आपण सहकुटुंब सहपरिवार आनंदाने बसून सोडवायचा आहे. अशा प्रकारे श्री गणेशाची संकष्ट चतुर्थी निमित्त विधिवत पूजा करावी मित्रांनो. थोडासा अर्धा तास जास्तीत जास्त जाणार आहे, जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो. आपल्याला काही षोडोपचार पूजा नाही करायची, पंचोपचार म्हणजे दोन्हींचं मिश्रण आहे,
आपल्याला वाटत असेल की पंचोपचार म्हणतो आपण आणि ही फार मोठी पूजा मंत्र बनाय, असं काही नाही मित्रांनो. साधी सोपी आणि सरळ ही पूजा आहे गणेशाची. एवढी अशा प्रकारची एवढीशी पूजा तर आपण करायलाच हवी मित्रांनो, अन्यथा मग त्या दिवसभर उपवास करण्याला काही अर्थ राहत नाही मित्रांनो. अशा पूजेचे फळ आपणास हमखास मिळणार यात शंका पण नसावी मित्रांनो. श्री गणेशाची सेवा करून श्री गणेशाची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, शीघ्र फळ प्राप्त होण्यासाठी आपण कायम स्वरूपी विधिवत यत्नोपवित धारण करा मित्र. मी तुम्हाला परत आवर्जून सांगत आहे, यज्ञोपवित धारण करा, याचे शुभ परिणाम आपल्याला लगेच मिळायला सुरुवात होणार. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, तोही आपण पाहू शकता मित्रांनो की ज्या यज्ञोपवीताचे किती महत्व आहे. मित्रांनो, आपल्या पुण्याचा साठा वाढवून आपले जीवन सुखी समृद्ध व शांतमय करून घ्या, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्तचा जो विशेष व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि पुढील व्हिडिओ माझा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरि ओम शिवा. महादेवा. गणपती बाप्पा मोरिया. मंगलमूर्ती मोरिया. मोरिया रे बाप्पा मोरिया रे. 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 मोरिया.